कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे. गणेशोत्सव मधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीनं साजरा होणं ही काळाची गरज बनलीये. त्यासाठी बारामतीतील गणेश मूर्ती बनवणाऱ्या कुंभार बांधवांनी एक संकल्प करून शपथ ग्रहण केलीये. पाहुयात काय आहे त्यांचा संकल्प. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यावर त्याचा दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावा लागत असतो. त्यामुळे गणेश मूर्ती बनवणाऱ्या बारामतीतील कुंभार बांधवांनी इथून पुढे गणपतीच्या मूर्ती शाडू मातीच्या बनवण्याचा जो संकल्प केला आहे तो स्तुत्य उपक्रम असल्याचं बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी म्हटलंय. बारामतीमध्ये जो एक ऐतिहासिक असा कार्यक्रम इथं संपन्न झाला, आज आपल्या बारामतीतील कुंभार संघटना यांनी शपथविधीचा कार्यक्रम घेतलेला आहे. शपथ त्यांनी अशी घेतलेली आहे की इथून पुढे बारामतीमध्ये आम्ही POP मूर्ती बनवणार नाही, आम्ही शाडू मातीच्याच गणपतीच्या मूर्ती बनवणार आणि त्याचीच विक्री करणार. तर एक नगराध्यक्ष म्हणून आणि माझे सर्व सहकारी यांच्या वतीने मी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचा मनापासून स्वागत करते आणि कौतुक करते. पर्यावरणाचा समतोल सर्वांनी राखणं गरजेचं बनलंय. त्यासाठीच आम्ही इथून पुढे पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचा संकल्प करून शपथ घेतली असल्याचं कुंभार संघटनेचे दिलीप डेंगळे यांनी सांगितलंय. बारामती तालुका कुंभार समाज संघटनेने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, पर्यावरण अबाधित राहावं या संबंधी शाडू माती फक्त आणि फक्त शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा संकल्प करीत आहोत. त्या अनुषंगाने POPच्या मूर्ती पूर्णपणे बंद करून पर्यावरणाच्या दृष्टीनं अतिशय स्तुत्य असाच हा उपक्रम आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं हा आदर्श घेणं गरजेचं आहे.